मी गोपिका ज्वेलरी मधून ज्वेलरी कशी बनते याचा अजून एक मी तुम्हाला सांगतोय या व्हिडिओ मध्येही, की ही आहे प्लास्टिकची डाय। यामध्ये अशा टाईपचे डिझाईन्सचे प्लास्टिक डाय बनते आणि नंतर ज्यावेळेस ती मेटलला जाते त्यावेळेस हे जळून जातं। आता हे पण कसं करतात या मुली आपण जाणून घेऊया, पाहून घेऊया। दीदी याच्यामध्ये भरा तर हे पावडर लावलं गेलंय त्याला। आता यामध्ये या मशीनद्वारे प्लास्टिक भरलं गेलंय। आता तिथे ठेवलंय, आपल्याला एक खोलून दाखवतील ते। हे बघा, या प्रकारे अशी डिझाईन बनली जाते। ते असं कट केल्यानंतर ती डिझाईन बनली जाते। मग ही नेकलेस मध्ये वगैरे वगैरे अशी घेतली जाते। हे बघा, जसं हे टॉप्सचं डिझाईन आहे, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बनले जातात आणि मग ते यूज केले जातात। हे बघा, ही हे जे आहे ना, हे डिझाईन्स बनले जातात। तर यांची मेहनत चालू आहे, हे दोन मशीन लागलेले आहेत बघा। आता पुढची प्रोसिजर दाखवतो। ते जे प्लास्टिकचे आपण साचे पाहिले, त्याच अशा प्रकारे एकात एक गुतवून झाड तयार केलं जातं आणि या झाडला अशा साच्यामध्ये टाकलं जातं। आतमध्ये या, हे अशा साच्यामध्ये टाकलं जातं, याला गरम केलं जातं भरपूर आणि त्यामध्ये मेटल सोडून त्याचं मेटल तयार केलं जातं त्या डिझाईन प्रमाणे। भैया आपण तो एक खोल के दिखा ना, हे ते खोलतायत। आता हे झाड खुललं, ते मेटलच तयार झालेलं आहे, म्हणजे हे शिमिट आहे वरनं आणि याला आहे ना मेटल लावलं त्यांनी आणि आता हे मेटलच असं हे पान वगैरे जो काही शेप आहे ना ते असे पूर्ण सारे सगळेजण बनलेले आहेत आणि जे प्लास्टिक होतं ते जळून खाक झालेलं आहे।